इचलकरंजीतील एका सायझिंग कारखान्यातील नऊ वेगवेगळ्या कंपन्यांची सुताची बाजकी चोरीला गेली होती या प्रकरणी शहापूर पोलिसांनी कोरोजीतील तिघा संशयितांना अटक केली आहे इचलकरंजीतील सम्राटनगर खोतवाडीमध्ये वैभव पवार यांचा सायझिंग व्यवसाय आहे वैभव पवार हे अठरा ऑक्टोबरच्या रात्री सायझिंग बंद करून घरी गेले होते एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी वैभव पवार नेहमीप्रमाणे सायझिंगमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणची नऊ विविध कंपन्यांची सूतबाचकी अज्ञातांनी लंपास केल्याचं आढळून आलं त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दरम्यान शहापूर पोलिसांची रात्रगस्त सुरू असताना त्यांनी कोरुचीतील आकाश बंगोडी महेश कांबळे दीपक कांबळे या तिघांना संशयावरून ताब्यात घेत चौकशी सुरू केली त्यावेळी तिघांनी वैभव पवार यांच्या सायझिंगमधून सूतबाजकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सुमारे एक लाख छप्पन्न हजार रुपये किमतीची सूतबाजकी जप्त केली आहेत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अविनाश मुंगशे संतोष कांबळे आसिफ कलायगार रवींद्र महाजन अर्जुन फातले येवाजी यांनी यांनीही कारवाई केली